पुण्यातील कल्याणीनगर भागात घडलेल्या अपघातात दोन निष्पाप जीवांचा बळी गेला. या घटनेत शासकीय यंत्रणेवर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशातच पुणे युवक काँग्रेसच्या वतीने उपरोधक स्वरूपाचं आंदोलन हाती घेण्यात आलं. ज्या ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडला त्याच बॉलर पब समोर काँग्रेसकडून राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन करून आंदोलन करण्यात आलं. मला तुला पाणी नाही दिलं. स्पर्धा सुरू होण्याआधी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून अपघातात मृत्यू झालेल्या तरुण तरुणीला श्रद्धांजली वाहण्यात आली. या स्पर्धेत शेकडो तरुण तरुणींनी सहभाग नोंदवला. दरम्यान या स्पर्धेचं बक्षीस आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान आमदार रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. जे पोलिसांच्या मदतीनं वर्षानुवर्षे केलेलं पाप आज उघडकीस येते. अनेक पोलीस अधिकारी याच्यामध्ये ह्या परिवाराला सपोर्टिंग देताना पाहिले. माजी नगरसेवक अजय भोसले जरी आमच्या परिवारातले संघटित नसतील आणि शिंदे गटाचे असतील तरी त्यांच्यावर गोळीबार झाला होता हे पुणेकरांना माहिती आहे. आणि त्यांनी वारंवार ह्या पोलिसांना तक्रारी दिल्या होत्या पण त्या तक्रारीची दखल आत्ता घ्यायला लागले. म्हणजे आता पुणेकर जागृत झाले आणि अशा पद्धतीने जर गँगस्टारवाला जर बिल्डर पुण्यात असेल अनेक मृत्यू त्यांनी घडवलेत अनेक जमिनीचा त्यांनी गोरगरिबांच्या जमिनी घो गिळलेल्यात अशा अनेक प्रकरणं आता पोलीस स्टेशनला यायला लागलीत. आणि हे सगळं कारस्थान हे सगळं पैशाच्या जीवावर करत असताना आमच्या पुणेकरांना आम्ही सहन करणार नाही. कारण आम्ही पुणेकर आहोत आणि आम्हाला पुण्याचं देणं घेणं आहे. हे बिल्डर आज ह्या देशात उद्या त्या गावात परवा पळून जातील पण आमचं पुणे सुरक्षित राहण्यासाठी अशी जी लागलेली कीड आहे ही कीड त्याच्यावर लवकर औषध फवारणी केली पाहिजे आणि ती पोलिसांच्या मार्फत आम्ही करणार आहे. ना ऐकले तर संविधान आणि लोकशाही शेवटी आम्ही लढणार. ह्याच्यामध्ये माझं पुणे सुरक्षित राहिलं पाहिजे हा माझा निबंध असेल. ठीक ठीक.